अयोध्येतील श्री रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त सोलापूर भाजीमोचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख आणि माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या संकल्पनेतून शेळगी परिसरातील सर्व मंदिरांची साफसफाई करण्यात आली. श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर आणि पूजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोलापूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख आणि माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या संकल्पनेतून शेळगी इथं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री जगदंबा मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर इथं दर्शन घेऊन मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी कारसेवक राजशेखर पाटील, दिलीप पाटील, सिद्धाराम धप्पाधुळे, अशोक काशीद, हिरण्णा जाबा, केदार बाळशेट्टी, महादेव लंगडे, गुरुनाथ जावळे, परमेश्वर रमणशेट्टी, महेश बाळशेट्टी, अशोक धप्पाधुळे, गौरीशंकर बाळशेट्टी, शिवयोगी पाटील, शंकर बंडगर, बसवराज धप्पाधुळे, गुरुनाथ लंगडे, संकेत पाटील, नितीन लंगडे यांच्यासह शेळगीतील ग्रामस्थ उपस्थित होते.